शिवस्मारकाच्या पायाभरणी सोहळ्यात झालेली बोट दुर्घटना ही क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बोटीमध्ये घेतल्यामुळे झाली असून संबंधित कंपनी आणि राज्याचे मुख्यमंत्री या दुर्घटनेला जबाबदार असून या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी केली आहे. जे काही पूजनाचा कार्यक्रम आखला होता आणि त्याच्यामध्ये हे पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नव्हती ती आपल्याला दिसून आलेली सगळी. त्याचप्रमाणे त्या L&T नावाची जी मोठी कंपनी आहे त्यांचीसुद्धा जबाबदारी होती की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं किंवा एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं आपण आज पूजन करतोय. खरं तर हे 2-3 वेळा पूजन झालेलं आहे, ह्याची खरं पुन्हा पूजन करण्याची काही आवश्यकता नव्हती. तरी पण त्यांनी जे पूजन करून कार्यक्रम ते सुरू करण्याचं कामाला सुरुवात प्रारंभ करण्याचं ठरवलं होतं तर त्याच्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली त्याला खरं तर ती कंपनीसुद्धा जबाबदार आहे. त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे की एवढं मोठं आपण या शिवस्मारकाचं काम सुरू करतो आहे आज आणि त्या ठिकाणी खरं तर त्यांनी आणि मंत्री महोदय इतर लोकांनीसुद्धा सहभागी व्हायला पाहिजे होतं. परंतु फक्त त्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष ते त्यांच्या काही सहकारी लोकांना घेऊन काही अधिकारी लोकांना घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरून घेऊन गेले. खरं तर ही फार दुर्दैवाची घटना आणि ही त्यांच्या बुद्धिमत्तेची केव करावी असं आम्हाला वाटतंय. हे फार चुकीचं झालेलं आहे आणि जर शिवस्मारकामध्ये जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला निश्चितपणे संभाजी ब्रिगेड त्याला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.